शिवसेनेचे नेते संजय निरूपम आपल्यासोबत आहेत. सर, आज मुंबईतील ऑटो टॅक्सी मालक संघटनाचे आज बैठक पार पडणार, काय प्रमुख मागणी? मालक नाही, हे सगळे ऑटो आणि टॅक्सी चालक आहेत, ड्रायव्हर आहेत. त्यांचा खूप मोठा मोठा प्रश्न आहे. त्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी काही निवडक जो ऑटो टॅक्सी चालक आहेत ते आलेले आहेत आणि सगळे सबर्बन होऊन आलेले आहेत. तो फार लांब आहे, पण त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री साहेबांना एक संवाद करायचा होता. दुसरा, महाराष्ट्र शासनाच्या इंडस्ट्री मिनिस्ट्रीमध्ये, उद्योग मंत्रालयामध्ये एक नवीन महामंडळ गठित झालेलं आहे. तो ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी आहे. तर तो मंडळ काय आहे, तो मंडळचं काय काम आहे, तो मंडळचा काय उपयोग होईल, मंडळातर्फे जो ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी काय काय प्रोग्राम आहे, याच्यावर पण एक सविस्तर चर्चा करण्यासाठी आजची मीटिंग आम्ही बोलावली आहे. आपण जर बघितलं, शिवसेनेचे नेते संजय शिरसाट असं म्हणतात की छगन भुजबळ जे आहेत ते महायुतीमध्ये चलबिल झालेत. ते भुजबळ यांची ठाकरेचीच बाजू नेहमी घेत असतात. जो आमचे एका प्रवक्त्यांनी जे काही बोललेलं आहे ना, त्याच्यावर आम्ही दुसरा काही बोलत नाही. त्यांचा जो बयान आहे तो फायनल आहे. उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये मतमोजणीमध्ये निकालानंतर रवींद्र वायकर यांच्या नातेवाईक मंगेश मांडलेकर त्यांना धमकी आली आहे. मला माहीत नाही त्यांना कोण धमकी देणार. त्यांच्या विरोधात एक केस आहे वनराई पोलीस स्टेशनमध्ये, और वनराई पोलीस स्टेशनतर्फे एक इन्व्हेस्टिगेशन चालू आहे की मंगेशनी कोणाच्या मोबाईलचा वापर केला. त्यांचा स्वतःचा मोबाईल होता की अँकॉर कंपनी, जो एक सॉफ्टवेअर कंपनी आहे, त्यांचा एक दुसरा जो एम्प्लॉय त्यांचा मोबाईल होता. तो अनऑथराईज्ड मोबाईल होता. अनऑथराईज्ड मोबाईल त्यांनी का यूज केला, वापर केला, याची एक इन्व्हेस्टिगेशन होत आहे आणि कायद्याप्रमाणे इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. त्या दरम्यान जर कोणी त्यांना धमकी देत आहे तर त्यांच्या विरोधात पण वनराई पोलीस स्टेशनमध्ये आम्ही केस करणार. भाजपमध्ये गेलेले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची राज्य सरकारने पुन्हा विशेष सरकारी म्हणून वकील जाहीर केला आहे. मला माहीत नाही की असा काही वैधानिक असा काही कायदेप्रमाणे असा काय प्रावधान आहे का की एका व्यक्तीने जेव्हा समजा निवडणुकी लढला तो त्यांना दुबारा पक्षात आणि शासनातर्फे नेमणूक करू शकत नाही. मला असं माहीत नाही, तर या विषयावर मी काही बोलू शकत नाही. पण उज्ज्वल निकम साहेब एक मोठे कायदे तज्ज्ञ आहेत, याच्यामध्ये काही शंका नाही. नक्कीच. हे होते आपल्यासोबत संजय निरूपम, कॅमेरामन हरीशसोबत मयूरज जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.